नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये. सगळ्यात प्रथम तुम्हाला थँक यू व्हेरी मच, कारण तुम्ही छान छान मला फीडबॅक देत आहात. त्यामुळे तुमच्यासाठी आज मी दाखवणार आहेत पापलेटची करी, कारण ही तुमचीच फरमाईश आहे. त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई. पॉपलेटच्या करीसाठी किंवा पॉपलेटच्या कालवणसाठी लागणारं आपण साहित्य बघूया. साधारण मीडियम साईजचा एक छोटा पापलेट घेतलेला आहे. एक अर्धावटी नारळाचा घट्टसर नारळाचा दूध घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक चमचा मिक्स मसाला, आलं आणि लसूणची पेस्ट एक चमचा, थोडीशी कोथिंबीर तुम्हाला आवडेल तशी घ्यायची आहे, एक पाव चमचा हळदी पावडर, 4 ते 5 कोकम, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, मीठ चवीप्रमाणे आणि तेल. आता आपण करायला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपण काय करणार आहोत की आपण हे जो पापलेट घेतलेलं आहे त्याला थोडंसं आपण मेरिनेशन करायचं आहे, 5 मिनिटं फक्त. तर आपण पापलेटला सगळं मसाला लावून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण साधारण थोडासा मसाला म्हणजे 1 पाव चमचा लाल मिरची आपली मिक्स मसाला घेतोय. त्यानंतर थोडीशी आपण आलं आणि लसणाची पेस्ट घेतली आहे, ते 1/2 चमचा. त्यानंतर हळदी पावडर घेतली आहे 1/2 चमचा. आणि मीठ साधारण आपण बघायचं आहे की आपण पापलेटलाही मीठ लावणार आहोत आणि आपण करीमध्ये पण घालणार आहोत, त्यामुळे थोडंसं अंदाजे घ्यायचं आहे. इथे थोडंसं घालायचं आहे मीठ आणि आधी हे सगळं पापलेटला लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, फिशला लावल्यामुळे फिशला आपल्या काय होतं, वासही येत नाही. हे एक झाली टीप की आपण त्याला कधी पण, तुम्ही जरी आदल्या दिवशी बाजार आणलात आणि तो फिश तुम्ही साफ करून ठेवलात आणि त्याला तुम्ही आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट आणि मीठ आणि मसाला लावून ठेवला आणि तो बाजार तुम्ही ते जे फिश आहे ते 3-4 दिवसांनी यूज केलं तरी त्याची चव ॲज इट इज राहते. आपण हे लावून घेतलेलं आहे. आता आपण तेल गरम करूया. साधारण इकडे 2 ते 3 चमचे तेल घेणार आहोत. फिश म्हटलं की थोडंसं तेलाचं प्रमाण हे जास्त घेणार आहोत आपण. ह्याच्यानंतर तेल थोडंसं तापलं की आपण त्याच्यामध्ये लसूण फोडणीला घालणार आहोत. आपण लसूण ठेचून घेतलेलं आहे तो घेतोय. त्यानंतर पुन्हा इकडे आपण थोडीशी हळदी पावडर घालणार आहोत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, थोडंसं वाटण घेतलेलं आहे ते आलं लसणाचं, साधारण 1 चमचा. मिक्स मसाला पुन्हा आपण घेतोय इकडे 1/2 चमचा आणि मीठ थोडंसं चवीप्रमाणे. आणि हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे. आणि हे थोडं होत आलं की ह्याच्यामध्ये आपण जे नारळाचं दूध घेतलेलं आहे ते घालणार आहोत आणि व्यवस्थित उकळून द्यायचं आहे थोडंसं. कारण हे एकदम असं पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही करायचं आहे, हे उकळून द्यायचं आहे. उकळताना आपण त्याच्यामध्ये 1-3 ते 4 कोकम घालणार आहोत. आणि व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. हे उकळलं की त्याच्यामध्ये आपण हे जे मॅरिनेशन केलेलं पापलेट आहे ते घालतोय. आणि हे व्यवस्थित होऊन द्यायचंय. साधारण 5 मिनिटांमध्ये तुमची ही करी तयार होते. तर हे बारीक करून आपण ठेवायचंय, सीमला गॅस ठेवायचंय आणि करायचंय. एक 5 ते 10 मिनिटं आपण थोडी वाट बघूया. आपण आता ते पापलेटची करी झाली आहे का बघूया. पापलेटची करी तयार आहे. आपल्याला ह्याला फक्त 1-5 ते 10 मिनिटं लागतं. आता आपण ती काढून घेऊया नेहमीप्रमाणे. आणि ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर. गरमागरम पॉपलेटची करी तयार आहे. कशाबरोबर खायची, वाफेवरल्या भाताबरोबर किंवा भाकरी किंवा फुलका किंवा चपाती. तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर. आणि अशाच काही छान छान रेसिपीज तुमच्याकडे आहेत आणि असाच छान तुम्ही मला फीडबॅक देत आहेत, मलाही खूप आवडतं आहे. पण त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई.